प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजी आजोबांकडून चिऊकाऊच्या गोष्टी ऐकत आपण मोठे झाले आहोत, त्यामुळे पक्ष्यांविषयी अनामिक ओढ आपल्या मनात कायमस्वरूपी रुजली आहे. आपण जसजसे मोठे होत गेलो तसतसे पक्ष्यांना आपण जवळून न्याहाळत गेलो, त्यांचे निरीक्षण करत गेलो. पाहता पाहता पक्ष्यांमधील वेगळेपणा आपल्याला जाणवायला लागला, पण पक्ष्यांविषयी वाटणारं हे कुतूहल मनात कायम राहते. प्रस्तुत पाठात लेखकाने पक्षी जीवनाचे विविध पैलू आपल्यासमोर मांडले आहेत, जसे पक्ष्यांचा अधिवास, अधिवास म्हणजे त्यांचे राहण्याचे ठिकाण, पक्ष्यांचे भक्ष्य, त्यांचे विविध आकार रंग, पक्ष्यांचे डोळे, डोळ्यांचा रंग, अशा विविध गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला निसर्ग खूप आवडतो, निसर्गात राहायला आवडते, निसर्ग पाहायला आवडतो, म्हणून आपण वेगवेगळ्या सहलींचे नियोजन करत असतो. निसर्गात गेल्यावर आपण विविध रंगांची झाडे, फुले, फळे, विविध पक्षी आपण पाहत असतो. त्याचप्रमाणे पक्ष्यांचे आवाज तर आपले लक्ष वेधून घेतात, त्यांचा किलबिलाट आपल्याला आवडत असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल देखील आपण करतो. पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल केली नाही असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. तिची उलूशीच चोच, तेच ओठ, तेच दात, असे वर्णन ज्या पक्ष्याचे केले आहे तो पक्षी म्हणजे सुगरण पक्षी. बहिणाबाईंनी आपल्या निरीक्षणातून सुगरण पक्षाचे हे वर्णन केलेले आहे. कोण होत्या बहिणाबाई? तर बहिणाबाई होत्या खान्देश कन्या, निसर्ग कवयित्री. त्यांनी आपल्या बोलीभाषेतून अनेक ऐराणी कविता लिहिल्या, त्यातली सुगरणीचा खोपा या कवितेतील ह्या ओळी आहे. तिची उलुशीच चोच, तेच दात, तेच ओट, तुला दिले रे देवान, दोन हात दहा बोट. अरे माणसा, तू पक्ष्यांची कामगिरी बघ, तुला दोन हात आणि दहा बोट दिल्यावर सुद्धा तुझ्याकडून काम करताना चुका होत्या, पण सुगरण सारखा छोटासा पक्षी आपल्या इवल्याशा चोचीने सुंदर असा खोपा विणतो. त्या खोप्याला बहिणाबाई गिलक्याचा कोसा किंवा झुलता बंगला अशीही उपमा देतात. तर असा हे सुगरणीचं केलेलं वर्णन बहिणाबाईंनी अनेक पक्ष्यांना देखील लागू पडतं.